अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभेचे माजी उपसभापती कैलासवासी आचार्य गजाननराव गरुड यांचा 35वा स्मृतिदिन। शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला। या प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे देखील वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड तर प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकांडे हे होते। तसेच जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, पीआय प्रताप इंगळे, विद्यार्थी, शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, पालक उपस्थित होते। खुद के लिए तो सभी जीते हैं, खुद के लिए तो सभी जीते हैं, पर जो दूसरे के लिए जीते हैं, हर समाज के लिए जीते हैं, सब वर्ग के लिए जीते हैं, उसको महान कहां लाता है। ऐसे ही महान कैलासवासी गजाननराव गरुड सर यांनी जो शिक्षणाचा धरा या तालुक्यामध्ये नवे तर पाचोरा, भरगाव, चोपडा अशा तालुक्यामध्ये सुद्धा लावलेला आहे, त्या झऱ्याचा आज मोठी नदी सागर झालेला आहे। आणि या शैक्षणिक संस्थेमधून कित्येक विद्यार्थी चांगल्या पदावर पोहोचले आहेत, कित्येक विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणून बाहेर पडले आहेत, चांगल्या चांगल्या शासकीय पदावर ते नोकऱ्या करत आहेत, याचं सर्व श्रेय जे जात असेल कैलासवासी गजाननराव गरुड यांना। मरावे परी कीर्ती रूपी मुरावे अशा प्रकारची म्हण आहे। माणसा जीवन आल्यानंतर त्याला मरण असतं, परंतु जीवनात असताना असा काही जो कैलासवासी गजानन दादा यांनी असा काही एक एज्युकेशन सोसायटी स्थापन करून गेली की जब तक सूरज चांद रहेगा तब तक बापूसो गजाननराव गरुड यांचा नाम रहेगा। आणि त्यांच्या या संस्थेमधून निश्चित अशाच प्रकारे जो आतापर्यंत आलं होतं त्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आहे। आणि त्या वटवृक्षाचे आपण सर्व साक्षीदार आहात। ज्यावेळेस ही संस्था त्यांनी स्थापन केली त्यावेळेस ग्रामीण भागात शिक्षणाच्या ज्या सोयी सुविधा होत्या त्या खूप कमी प्रमाणात होत्या। अशा ग्रामीण भागात त्यांनी या संस्थेची स्थापना केली। कालांतराने संस्थेचा विस्तार होत गेला, त्या निमित्ताने ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना या संस्थेमार्फत शिक्षणाचा लाभ मिळाला। त्या शिक्षण घेऊन काही विद्यार्थी आज मोठ्या मोठ्या पदावर असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव उल्लेखनीय कामगिरी केली असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि या संस्थेचे जे सध्याचे अध्यक्ष आहेत संजय दादा यांनी या संस्थेच्या प्रगतीकडे आणि वाटचालीकडे असं वेळोवेळी लक्ष दिलेलं आहे। आणि आपण देखील त्यांना इतर जे पदाधिकारी असतील त्यांनी देखील सहकार्य केलेलं आहे। आपली शाळेत घ्यावं, सरकारी शाळेत घ्यावं, इंग्लिश मिडियमला घ्यावं, CBSE घ्यावं, ICSE बोर्ड घ्यावा, इथून विषय स्टार्ट होतो। परंतु ग्रामीण भागात हा ऑप्शन फारसा अवेलेबल होत नाही। ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेमध्येच आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं। आणि शेंदुर्णीसारख्या ग्रामीण भागात तुम्हाला एक अतिशय चांगली संस्था तुमच्या सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे। आणि या सगळ्या संस्थेमध्ये आपण सर्व शिक्षण घेत आहात। तुम्ही विद्यार्थ्यांना एकच सांगेल, इंगळे साहेबांनी देखील सांगितलं की तुमची जी स्टेज आहे या स्टेजला तुम्ही जे काही ठरवलं ते तुम्हाला मिळवता येतं। परंतु एक कालांतराने वय झाल्यानंतर आपण कितीही विचार केला तरी आपल्याला काही गोष्टी करता येणं शक्य होत नाही। याच वेळेस आपण विचार केला पाहिजे आपल्याला भविष्यात कोणतं टार्गेट अचीव करायचं आहे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे।
मान्य आहे की आपल्याला हे सर्व करताना अपयश येईल यश येईल, आणि जेव्हा आपण पळायला लागतो तेव्हा आधी पडतो, नंतर मग सवय होते, आणि सवय झाल्यानंतर आपण परत पडत नाही। जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळी चुका करण्याची जे चान्सेस आहे, एकदा चूक झाली की त्याला त्याची शिक्षा असते, परंतु लहान असताना आपण चुका केल्या तर त्या आपल्या माफ केल्या जातात आणि आपण त्याच्यातून घडत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपले जे शिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या अनुभवाने किंवा त्यांचे जे वैयक्तिक स्किल असतील त्यात देखील आपण आत्मसात करायला पाहिजे, आणि भविष्याच्या दृष्टीने आपण आतापासून नियोजन केलं पाहिजे। असं म्हणतात की शांततेच्या काळाचं धांगाळात युद्धाच्या काळात रक्त सांडायची वेळ येत नाही, त्यामुळे तुमचं विद्यार्थी दशा ही शांततेचा काळ आहे, आणि या शांततेच्या काळात तुम्ही कष्ट केले पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, वेगवेगळ्या ज्या इतर ॲक्टिव्हिटी आहे, स्पोर्ट्स असेल, सांस्कृतिक असेल किंवा इतर ज्या कला वाणिज्याच्या ॲक्टिव्हिटी असेल त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे, आणि आपला व्यक्तिगत विकास तसा झाला आणि आपला जो व्यक्तिगत विकास होत असेल तर तो संस्थेचा विकास होईल, तो देशाचा विकास होईल। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।